वेकेशन बेंचमध्ये हे सुनावणीला घेतलं याचाच अर्थ हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एका बाजूला हरीश साळवे, दुसऱ्या बाजूला कपिल सिब्बल, मनू सिंघवी, म्हणजे इथे भारतातलं टॉप लीगल टॅलेंट जे ते आर्ग्युमेंट करणार आहे. हे सर्व फोकस जो आहे तो 10वा शेड्यूल जे आहे पक्षांतर बंदीचं ते 85 साली घालण्यात आलं. आणि त्याप्रमाणे एखादी व्यक्तीने जर का पक्ष सोडला आपणहून किंवा मतदान विरुद्ध केलं किंवा केलं नाही तर ती डिस्क्वालिफाय होते. आता एक लक्षात घ्या की बाकी सगळी डिस्क्वालिफिकेशन जी आहे, म्हणजे मनोरुग्ण असेल, बँकक्रप्ट असेल किंवा इतर कायद्याखाली तो डिस्क्वालिफाय झाला असेल, तर ते ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना आहे आणि तो निर्णय देताना ते इलेक्शन कमिशनला विचारतात. परंतु पक्षांतर बंदी कायद्याखाली 10व्या शेड्यूलमध्ये डिस्क्वालिफिकेशन झालं आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार स्पीकरला आहे आणि स्पीकरला कोणालाही विचारावं लागत नाही असं म्हटलेलं आहे की हिज डिसिजन इज फायनल. आता 180 कलमाखाली स्पीकर जर का उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी डेप्युटी स्पीकर जो आहे त्याला स्पीकरचे अधिकार येतात. याचाच अर्थ असा की डेप्युटी स्पीकरला पण डिस्क्वालिफिकेशन करता येतं. आता हे जे प्रश्न आत्ता निर्माण झालेत हे अगदी सोपे आहेत की 2/3 लोकं बाहेर गेले असतील तर पक्ष कोणाचा आहे, जे 1/3 राहिलेत त्यांचा आहे का जे बाहेर गेलेत त्यांचा आहे, हा एक भाग झाला. त्यानंतर उद्धव ठाकरेंना आत्ता नवीन लेजिस्लेटिव्ह लीडर गटनेता नेमता येतो का किंवा व्हीप नेमता येतो का हा दुसरा प्रश्न आहे. आणि जर का हे डिस्क्वालिफाय जे 16 लोकांना डिस्क्वालिफायची नोटीस दिलेली आहे तर ती फक्त 2 दिवसाची नोटीस दिली आहे, तर ती योग्य आहे का अयोग्य आहे का 7 दिवसाची द्यायला पाहिजे असते, त्यासाठी नियम बघावे लागतील. हे सगळे प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या समोर येणार आहेत. आणि मला जे माहिती आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये इक्वॉलिटीचा मूलभूत अधिकार आहे, लिबर्टीचा मुख्य मूलभूत अधिकार आहे, सप्तस्वातंत्र्य जे 19व्या कलमाखाली दिलेली आहेत मूल फंडामेंटल राईट्समध्ये तो प्रश्न निर्माण होणार आहे. या सगळ्याचा विचार करून आता सुप्रीम कोर्ट काय ते सांगू शकेल. आता सुप्रीम कोर्टाला याच्यात ढोळाढोळ करायचा अधिकार नाही असं पहिलं कलम होतं, परंतु ते 7वा परिच्छेद जो आहे या पक्षांतर बंदी कायद्याचा तो सुप्रीम कोर्टाने अनकॉन्स्टिट्यूशनल ठरवला आहे, कारण ज्युडिशियल रिव्ह्यू हा मूलभूत स्ट्रक्चरचा भाग आहे. त्यामुळे त्याच्याखाली आत्ता हे सगळं सुप्रीम कोर्टाकडे आपण जाऊ शकतो, हा भाग एक. आणि आता लेट अस वेट फॉर द डिसिजन ऑफ द सुप्रीम कोर्ट. मला वाटत नाही की आज कुठला निर्णय दिला जाईल नो फक्त, परंतु माझं एक मत सांगतो शेवट संपवताना हे सगळं की 143 कलमाखाली राष्ट्रपतींना जर का काही फार गुंतागुंतीचा एखादा कायद्याचा प्रश्न असेल तर त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाला मत विचारावं लागतं. आणि तसं मत आता हा खूपच गुंतागुंतीचा प्रश्न आहे, अनेक फेडरल स्टेट आहे आपलं, संघराज्य आहे, त्यामुळे अनेक राज्यांमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. आणि म्हणून राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाकडे क्लॅरिटी जी या कायद्यातली जी क्लॅरिटी आहे हे सगळे प्रश्न त्यांना विचारावेत आणि सुप्रीम कोर्टाचं मत घ्यावं. एक पुन्हा लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एकदा मत दिलं, आत्तापर्यंत 12-14 वेळा अशी मतं घेतली गेलेली आहेत. फक्त एकदाच बाबरी मशिदीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने नाही म्हटलं होतं मत देणार नाही, कारण ते कलम असं आहे की राष्ट्रपती मत मागू शकतात, सुप्रीम कोर्ट मत देऊ शकतं, बंधनकारक इथे कुठेही कोणावर काही नाही. आणि सुप्रीम कोर्टाने जरी मत काही दिलं तरी ते राष्ट्रपतींवरही बंधनकारक नाही, परंतु ते जे मत दिलं आहे ते कायदा सिस्टीमवर खालच्या सगळ्या कोर्टांवर बंधनकारक होईल. त्यामुळे एकदाच हा काय जो निर्णय व्हायचा तो अशा रीतीने करता येईल असं मला व्यक्तिगत वाटतं. बाकी अजून 2 तासांनी प्रोसिडिंग चालू होतील, त्यानंतर 1.5-2 तास एवढे मोठे वकील आहेत त्यामुळे 1.5-2 तास आर्ग्युमेंट चालेल, त्यानंतर मग काय ते सांगतात सुप्रीम कोर्ट काय म्हणतं हे त्यानंतर आपण विचार करू, आत्ता याच्यावर विचार करण्याचं काही कारण नाही. सर, जे 38 आमदार जे आहेत त्यांनी पाठिंबा काढून घेतलाय आणि सांगितलंय की याचिकाही सुप्रीम कोर्टात दाखल केली त्यांनी की आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय, तर आता या आमदारांना राजीनामा द्यायला लागेल की फ्लोर टेस्टला सामोरं जायला लागेल? नाही नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारचं बहुमत आहे का नाही हे बोमाई केसमध्ये 9 जजेसनी क्लिअरली सांगितलेलं आहे की द मेजॉरिटी ऑफ द पार्टी इज टू बी टेस्टेड ऑन द फ्लोअर ऑफ द लेजिस्लेचर. ते राजभवनमध्येही ठरवता येत नाही आणि राष्ट्रपती भवनमध्येही ठरवता येत नाही. आणि इथेसुद्धा आता गव्हर्नरचे जे अधिकार आहेत त्याच्यात सत्र बोलावणं, सत्र पुढे ढकलणं किंवा डिझॉल्व करणे सगळे गव्हर्नरचे अधिकार जरी असले तरी 163 कलमाखाली मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार ते वापरावे लागतात.
तेव्हा या ठिकाणी आता सत्र बोलवून तिथे फ्लोअर टेस्ट घ्यावी लागेल, म्हणजे निश्चितच कळेल की कोणाला की कोणाच्या बाजूने किती आहेत. कारण आत्ता हे 38 बाहेर गेलेत, हे गेलेत आकडा बरोबर आहे, पण यातले दबावाखाली कोणी गेलेत का, कोणाचं मत ऐनवेळी बदललं आहे का, हे सगळं फ्लोअरवर कळेल. नाही, हे 38 अल्पमतात नाही असं नाही म्हणते. आत्ता माझ्या मते याचं दुमत असू शकेल घटनातज्ञांमध्ये, पण उद्धव ठाकरेंचं सरकार, उद्धव ठाकरेच चीफ मिनिस्टर आहेत आणि त्यांचं सरकार चालू आहे. जोपर्यंत तुम्ही ते अल्पमतात हे सिद्ध करून दाखवत नाही तोपर्यंत हे सरकार चालू आहे.